नागभीड तालुक्यातील अनेक गावातील रोडचे काम अपूर्ण असून रस्त्यावर गिट्टी व मुरूम असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जाणाऱ्या रोडचे काम काही महिन्यापासून सुरू आहे. बहुतेक रोडचे काम कंत्राटदारांनी सुरू केले, मात्र अद्याप एकही काम पूर्ण केले नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जायला तसेच रुग्णांना रुग्णालयात नेण्याकरिता या रस्त्यावरून प्रचंड त्रास होत असून या रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. रोड बहुत दिवसापासून सुरू आहे, पण आम्हाला सायकल हाणाले बहुत त्रास होते, पैदल जावं लागते, पाय लागते, हे भेव लागते, लांडगे लुंगे धावते मग. बहुत दिवसापासून रोड आहे, पण ते काही लवकर बनवत नाही. मला इथून जाताना खूप त्रास होते. हा रोड 2-3 महिने बनवत आहेत, तरी पूर्ण झालेला दिसत नाही आहे. मी शाळेत जात असताना खूप त्रास होते. आम्ही इथून पायी जातो गावाला, कधी कधी पंक्चरसुद्धा होते सायकल. केजारतर्फे आहे तर यानं गिट्टी पगरून ठेवलेली आहे आणि हा सायकली विद्यार्थ्यांना जायसाठी त्रास होऊन राहिलेला आहे आणि असे वाहतूकसाठीसुद्धा त्रास होऊन राहिलेला आहे. तरी याने पूर्ण काम कम्प्लीट केलेलं नाही आहे. प्रत्येक गावामध्ये रोडचे काम चालू आहेत, पण रोडचे काम अद्याप परिपूर्ण झालेले दिसत नाही. काही रोडांची सुरुवात केलेली आहे, काही रोडांवर मुरूम टाकलेलं आहे, काही रोडांवर गिट्टी टाकलेली आहे, पण ठेकेदार कुठलं काम सोडतो आणि दुसरं धरतो अशा पद्धतीने ते काम चालू आहेत आणि हे केव्हा परिपूर्ण होतील असं काही दिसत नाही. काही रोड तर 5 महिने, 8 महिने, 10 महिने होऊन गेलेले आहेत, तरी त्याच्यावर गिट्टीच टाकली आहे, अजून त्याच्यावर मुरुमाचा पत्ता नाही. त्यातच आहे तर हे रोड लवकरात लवकर परिपूर्ण व्हावे असे विद्यार्थ्यांची आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मी मंगेश फुकट, सर्च टीव्ही.